आणि अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोधपणे पार पडावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे ठाकरे गटानं सामनाच्या अग्रलेखातनं आता आभार मानलेत. तसंच मराठी एकजूट तुटू नये ही आमची इच्छा असल्याचंही अग्रलेखात नमूद आहे. सोबतच अंधेरी पोटनिवडणूक जिंकणार तर होतोच असंही अग्रलेखात नमूद केलं जात आहे. काल अग्रलेखातनं याच मुद्द्यावरनं जोरदार टीका केली गेली होती. भाजपवरती प्रहार केले गेले तर आज असं म्हटलं जात आहे अंधेरीतली पोटनिवडणूक शिवसेना कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच होती. 2014 साली रमेश लटके भाजपशिवाय आणि 2019 भाजपच्या युतीत जिंकले. स्वाभिमानी शिवसेनेला मानणारा हा मतदारसंघ आहे. आताही मतदानाच्या माध्यमातून तिथल्या लोकांचा संताप चीड आणि सहानुभूतीचा लाव्हा धगधगत्या मशालीसारखा उसळून बाहेर पडला असता. मैदानामध्ये आज नाही तर उद्या उतरू. आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचे विनम्र आभार. आमच्या मनात कोणतीही जळमट नाहीत. मराठी एकजूट तुटू नये ही आमची आजही इच्छा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.